आणि आशिष शेलार यांच्या रथयात्रेला सुरुवात झाली. आशिष शेलार यांनी भव्य शक्ती प्रदर्शन केले. थेट जाऊयात अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अभिषेक. प्रज्ञा, सध्याला मी आशिष शेलार यांच्या रथयात्रेमध्ये आहे आणि आपण सध्याला बघू शकतो आहे की आशिष शेलार हे रथयात्रेमध्ये एकूणच प्रचार जो आहे तो करताना पाहायला मिळतात. आजपासून प्रचाराची जोरदार सुरुवात जी आहे ती सगळ्या पक्षांकडनं करण्यात आलेली आहे. आशिष शेलार आहेत, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. सर, प्रचाराला सुरुवात झालेली आहे, कशा प्रकारे बघताय? अतिशय उत्साह आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे, जनतेमध्ये आहे. मतदार मोठ्या प्रमाणात उत्साहाने बाहेर येतो आहे आणि एका अर्थाने सुनामी महायुतीची मुंबईत दिसते. एकूण पाहायचं तर मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजना संदर्भात टीका होताना पाहायला मिळत आहे. राज ठाकरे पण त्याच्यावर सध्याला टीका करत आहेत, कशा प्रकारे बघताय याकडे? घाबरलेल्या मनस्थितीत आहे महाविकास आघाडीची लोक. लाडली बहिणात महिलांनी जी ताकद दाखवली आहे त्यांचा रुद्रावतार बघून आता सर्वच पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यात मनसही आता आली आहे. माहीम मध्ये कशा प्रकारे एकूण सगळं काही घडलं आहे, त्या कशा पुढे कशा प्रकारे ठरेल? तर हे होते आशिष शेलार जे सध्याला प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूणच सकाळपासूनच पदयात्रा असेल किंवा मग रथयात्रा असेल त्यामध्ये आशिष शेलार हे सहभागी होत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची देखील आपल्याला तिथं गर्दी पाहायला मिळत आहेत आणि मोठे जो सगळेच पक्ष आहेत हे प्रचारात उतरण्याचं दिसतंय. अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.